नांदेडचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे माजी महापौर इद्रिस नायकोडी सोबत बॅनर झळकलेत. शरद पवार यांचे नेतृत्व डावलून अजित पवार यांचा झेंडा हाती घेतला. स्वर्गीय इलियास भाई नायकोडी यांचा शब्द पाळला इद्रिस नायकोडी. राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांनी बंडखोरी करून शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मिरजेचे राजकारण ढवळून निघाले. स्वर्गीय इलियास भाई नायकोडी यांचा सुपुत्र माजी महापौर इद्रिस नायकोडी यांनी शरद पवार यांचे नेतृत्व डावलून अजित पवार यांचा झेंडा हाती घेतलाय. अजितदादा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल माजी महापौर इद्रिस नायकोडी यांच्या शुभेच्छा देणारे डिजिटल बॅनर मिरज शहरात झळकू लागलेत. स्वर्गीय इलियास भाई नायकोडी हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. शरद पवार यांनी स्वर्गीय इलियास भाई नायकोडी यांना शेवटपर्यंत न्याय दिला नसल्यानं माजी महापौर इद्रिस नायकोडी यांनी अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारल्याचं सांगितलंय. माजी महापौर इद्रिस नायकोडी आणि त्यांचे सुपुत्र राष्ट्रवादीचे नगरसेवक अतहर नायकोडी हे सांगली महापालिका राजकारणाच्या माध्यमातून स्वर्गीय इलियास नायकोडी यांची तिसरी पिढी आज राष्ट्रवादी पक्षात सक्रिय आहे. सांगली महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी नेत्यावर नाराजी, दिलेला शब्द पाळला जात नाही, त्या उलट अजित पवार हे दिलेला शब्द पाळल्याशिवाय राहत नाहीत. स्वर्गीय इलियास भाई नायकोडी यांचा शब्द पाळला असून अजितदादा पवार यांच्या सोबत असल्याची माहिती माजी महापौर इद्रिस नायकोडी यांनी दिली. सद्यस्थितीला महाराष्ट्रात घडत असलेल्या घडामोडींच्या बद्दल माझ्या काही मीडियामधील पत्रकार मित्रांच्याकडून सातत्याने विचारणा होत आहे की माझी भूमिका काय आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून माझ्या कुटुंबातील स्वर्गीय इलियास नायकोडी यांनी राष्ट्रवादीला साथ दिली. जवळजवळ 20 वर्ष त्यांनी महाराष्ट्रभर दौरे आणि त्यांच्या वक्तृत्व शैलीचा उपयोग राष्ट्रवादी पक्षाला झाला. अनेक अल्पसंख्याक समाजातील महाराष्ट्रातील जाणते चेहरे राष्ट्रवादी काँग्रेसला जोडण्याचं काम आदरणीय इलियास नायकोडी यांनी त्यावेळेला केलं. आणि त्यावेळेला आदरणीय शरद पवार साहेबांनी शब्द दिला होता, रात्री 2 वाजता माझ्या घरी येऊन शब्द दिला होता की तुम्ही माझ्याबरोबर या पक्षाचं काम करा आणि पहिल्या असणाऱ्या MLC च्या यादीत जनाबांना मी संधी देण्याचं शब्द देतोय. अशा पद्धतीनं रात्री 2 वाजता त्या ठिकाणी माझ्या कुटुंबाकडे येऊन त्यांनी विनंती केली आणि आदरणीय जनाबांनी मग आमच्या कुटुंबाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय केला. आणि सातत्याने 20 वर्ष या वयातही त्यांनी प्रवास करून महाराष्ट्रभर फिरून राष्ट्रवादीला मदत करण्याचं धोरण अवलंबलं. हे सगळं होत असताना काळ निघून गेला पण दिलेला शब्द काही पाळला गेला नाही. तरीही जनाबांनी कधी राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतली नाही किंवा राष्ट्रवादी सोडण्याचा कधी विचार केला नाही. आणि मध्यंतरीच्या काळात मग मदन पाटील ज्यावेळेस राष्ट्रवादी सोडून गेले आणि महापालिका क्षेत्रात एक पाण्याचा ग्लास द्यायलाही राष्ट्रवादीकडे माणूस शिल्लक नव्हता. अशा वेळेला ती जबाबदारी मला बोलवून त्या ठिकाणी सोपवण्यात आली. मी माझी जबाबदारी अत्यंत शून्यातून सुरू करून अगदी महानगरपालिकेची निवडणूक आपण स्वबळावर जिंकू इथंपर्यंत परिस्थिती मी 2008 पर्यंत आणली. आणि मग त्यानंतर ही नेतेमंडळी ज्यावेळेस यांना आशा दिसू लागली की आता महापालिका आपल्या ताब्यात येते, मग ह्या लोकांनी इथं एंट्री केली आणि मग तिथं त्यानंतरचा पुढचा इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे. अशा परिस्थितीत आलेला अनुभव माझ्यापेक्षा जास्त अनुभव स्वर्गीय इलियास नायकोडी यांना होता आणि मी माझ्या पद्धतीनं माझ्या स्वतंत्र विचारानं मी राजकारण करत आलो होतो. अशा वेळेला कधी सल्ल्याची गरज असली तर जनाबांना मी विचारत होतो आणि जनाब मला सल्ला देत होते. शेवटच्या काळात जनाबांच्या एकदा चर्चा होत असताना मला त्यांनी सांगितलं की तुझा स्वभाव नाही आहे की कुठल्या पक्षाबरोबर किंवा कुठल्या नेत्याच्या हाताखाली काम करणं, पण यद कदाचित भविष्यात तुला कधी वाटलं तर नेता म्हणून फक्त स्वीकारायचा असेल तर तो एकच लायकबाज माणूस आहे आणि तो आहे अजित पवार. हे त्यांनी आपल्या शेवटच्या काळात मला दिलेला सल्ला होता आणि त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या निधनानंतर मी अजित पवारांची भेट त्यावेळेला घेतली आणि त्यावेळेला त्यांना मी सांगितलं की अशा पद्धतीनं मी काम करू इच्छितो. आणि त्यावेळेला अजितदादांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या बरोबर होत असलेला अन्याय, दिला जात असणारा त्रास यावेळेला अत्यंत खंबीरपणानं आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळं कालही अजितदादांच्या बरोबर होतो, आजही आहे आणि पुढेही असणार आहे. अजितदादा आज केवळ उपमुख्यमंत्री झाले, सत्तेत गेलेत म्हणून दिसणं कोणी त्यांच्याबरोबर नाही आहे, तर एक चांगला नेता
आणि असा नाही तर आता राजकारणात अशी लोक विरळ राहिलीत नाही, बोटावर मोजण्या इतपत पण राहिलेले आहेत की जी जे नेते आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेतात, एखादा शब्द देतात तो पाळतात, कार्यकर्त्याशी खोटं बोलत नाहीत, मनात एक तोंडावर एक कार्यकर्त्यांना खुश करायसाठी काहीतरी खोटं बोलून मनात एक दुसरं शिजत असतं, डोक्यात एक वेगळंच चालत असतं आणि जिभेवर एक वेगळंच असतं, असेच सगळे नेते बघायला मिळतील. पण अजितदादा हे मनाने अत्यंत मोकळे असणारे, कार्यकर्त्यांना चुकीची दिशा आणि खोटं बोलून त्यांचं वाटोळं कधीही तरी केलं नाही, एकही केस अशी महाराष्ट्रात नाही आहे. आणि त्यामुळे एक विश्वासू चेहरा आताच्या राजकारणात नेता विश्वासू असला पाहिजे. नेत्यावरचा विश्वास तो त्याच वेळेला दृढ आणि पक्का होतोय की ज्यावेळेस त्या नेत्याची वागण्याची पद्धती आणि त्या नेत्याची वागण्याची पद्धतीमुळं तो माणसं जिंकत असतो. आणि ते माणसं जिंकणारा एक खमक्या प्रामाणिक नेता कोण असेल तर तो अजितदादा. हे पहिल्यापासूनची माझी धारणा संकल्पना पक्की आहे आणि म्हणून कालही अजितदादांच्या बरोबर होतो, आजही आहे, उद्याही असणार आहे. भविष्यकाळात सांगली महानगरपालिका क्षेत्र असेल, सांगली जिल्हा असेल, जिथंपर्यंत माझी ताकद असेल ते याबरोबर माझ्या इतर सहकाऱ्यांना बरोबर घेऊन निश्चितपणानं या पुढची वाटचाल अत्यंत दमदारपणानं आणि अजितदादांच्या पाठीशी कशा पद्धतीने जास्तीत जास्त ताकद उभी करता येईल यासाठीचा प्रयत्न माझा असणार आहे आणि लवकरच आपल्याला ते निदर्शनास येईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.